नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल ज्यावेळी आपण गाडी घेतो त्यावेळी आपल्याला शोरूम जे आहे ना ते ॲसेसरीज प्रोव्हाइड करतं, म्हणजे काही ॲसेसरीज घ्यायला सांगतं। पण काही लोक जे असे असतात जे माझ्यासारखे आहेत जे बेस्ट मॉडेल गाडी घेतात आणि त्यांना काही मॉडिफिकेशन करून टॉप मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करतात आणि थोडेफार पैसे जे आहेत ते सुद्धा वाचवतात। पण ते जी मॉडिफिकेशन आहे ती आपल्याला कधीतरी भारी पडू शकते आणि त्याचंच उदाहरण आणि तुम्हाला प्रूफसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर एक छोटीशी मॉडिफिकेशन आपले बोलू शकता तुम्ही, ती मॉडिफिकेशन मला आज भारी पडले, म्हणजे त्याचे जे साईड इफेक्ट आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता काय होतं की ज्यावेळी आपली शोरूमकडनं गाडी घेतो आपण त्यावेळी ती गाडी असते बेस्ट मॉडेल आणि त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला या एलईडी रिफ्लेक्टरवाला पिवळे बल्ब हे आपल्याला या गाड्यांमध्ये मिळून जातं। आता जर या विचार केला ही गाडी आहे ZD आहे, ही टॉप मॉडेल आहे, बेस्ट मॉडेल नाही आहे, पण ह्याच्यामध्ये काय झालं की आपण मॉडिफिकेशन करायला गेलो लाईट्समध्ये। आता जर बघितलं ह्या ज्या लाईट्स आहेत ना मित्रांनो त्या रिफ्लेक्टरमध्ये आहेत आणि हॅलोजनमध्ये आहेत, म्हणजे ह्याचे जे बल्ब आहेत ना हॅलोजन आहेत आणि हे 100-120 बल्ब टाकलेले आहेत, कारण की ह्याच्यामध्ये रिले लावलेलं आहे, थोडीशी लाईटिंग कमी आहे। पण ही जी लाईट आहे ना मित्रांनो, काही लोक काय करतात की ह्याच्यामध्ये डिमन आहे किंवा मग प्रोजेक्टर किंवा मग LED लावायला जातात किंवा मग आणखीन ह्याच्यामध्ये DRL लावतात, व्हाईट कलरची DRL किंवा मग इथे DRL लावतात किंवा मग ही जी लाईट आहे ती LED करायला जातात किंवा मग ह्याच्यामधले जे आहेत ना हे सिल्वर पार्ट आहे, आता बघू शकताय की हा सिल्वर पार्ट आहे तो ब्लॅक करायला जातात। आणि त्यावेळी काय होतं की आपली जी लाईट आहे ना मित्रांनो ती खोलली जाते, म्हणजे ही जी काच आहे ना ती बाजूला केली जाते आणि ह्याच्या आतमध्ये जो सिल्वर पार्ट आहे तो बाजूला केला जातो। मी आता तुम्हाला बोनेट खोलून दाखवतो कशाप्रकारे। तर मित्रांनो मी याच गोष्टीची बोलत होतो, म्हणजे ती म्हणजे की हे बघा ही जी लाईट आहे ना ही आपली ही काच आणि ही जी मागची बॉडी आहे ती वेगवेगळी केली जाते, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला समजा डिमर नाही लावायचे असेल किंवा मग प्रोजेक्टर हेडलॅम्प्स लावायचे असेल तर त्यासाठी आपल्याला एक सिम्पल आणि साधा जुगाड म्हणून ते असं बऱ्याच ठिकाणी मॉडिफिकेशनच्या रूपाने केलं जातं। तर हे करणं थोडंसं महाग पडू शकतं आपल्याला, जसं की आत्ता मला पडलं। आता जर बघितलं तुम्ही ही जी लाईट आहे ना हेडलाईट आहे ती जरा दिसायला क्लिअर आहे, थोडीफार पिवळी पडलेली आहे पण जरा दिसायला क्लिअर आहे। पण त्यात जर या बाजूला बघितलं या बाजूची लाईट आहे पूर्णपणे खराब झालेली आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये बाष्प पकडलेलं आहे, बघू शकता कशाप्रकारे बाष्प आहे आणि ह्याच्यामधनं धूळ वगैरे गेलेली आहे, पूर्णपणे ही लाईट खराब झाली आहे। आता ह्याला बेस्ट ऑप्शन असा आहे की पूर्ण लाईट जी आहे ती चेंज करा। तर आपल्याला ह्याचा जो ऑप्शन आहे आता की म्हणजे ही लाईट खराब झाली आहे तर त्याचा दुसरा पर्याय म्हणून जर ही लाईट चांगली करायची असेल तर आपल्या पूर्ण लाईटचा जो सेटअप आहे तो चेंज करावा लागेल, तर त्यासाठी आपला खर्च जो आहे तो सुद्धा जास्त असेल। आता हे काय झालं की ही जी लाईट आहे ना मित्रांनो काही कारणास्तव ही लाईट खोलण्यात आली होती, ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन नाही केली पण ही काही कारणास्तव लाईट खोलण्यात आली होती। तुम्हाला जर इथे बघितली ही लाईन त्याच्यावरून समजेल की लाईटची जी लाईन आहे ती खोलण्यात आलेली आहे, बघा कशाप्रकारे अशा प्रकारे आहे। तर ही लाईट जी आहे ती खोलण्यात आली होती दोन्ही लाईटी आणि त्याच्यामुळे या लाईटमध्ये पाणी आलं, ते कसं आलं ते सुद्धा सांगतो आता। तर मित्रांनो ही जी लाईट आहे ती खोलली होती आणि त्याच्यामुळे ही ज्यावेळी फिट केली त्यावेळी प्रॉपर फिट झाली नाही, म्हणजे वॉटरप्रूफ झाली नाही आणि आपण ज्यावेळी गाडी धुतली त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी गेलं आणि आता त्याच्यामध्ये बाष्प पकडलं आणि हे जास्तीत जास्त पावसाच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त बाष्प या लाईटला पकडतं। आणि त्याच्यामुळे काय झालं की या लाईटचा जो थ्रो आहे आणि लाईटची व्हिजिबिलिटी आहे ती सुद्धा खूप कमी झाली आणि दिसायला सुद्धा खराब वाटतं। आता जर लांबून तुम्ही बघितलं तर ही लाईट कशी वाटते आणि ती लाईट बघा कशी वाटते, तर असं काही करू नका तुम्हाला, त्यासाठीच मी आजची व्हिडिओ बनवली होती। आता ह्याला ऑप्शन म्हणून आपल्याला पूर्णपणे लाईट चेंज करावं लागेल। तर ज्यावेळी तुम्ही मॉडिफिकेशन कराल किंवा मग ह्याच्यामध्ये काही लावाल त्यावेळी ही लाईट बदलणं म्हणजे न बदलता त्याच्यामध्ये दुसरी प्रोजेक्टरवालीच लाईटसुद्धा येते तर ती लाईट लावा। आणि किंवा मग जर तुम्ही आपले अशा प्रकारचे मॉडिफिकेशन केले तर तुम्ही इथे सिलेंट चांगला मारा, म्हणजे जी ही जी बॉर्डर असते ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो, हे बघा ही जी बॉर्डर असते ना लाईटची तर त्या बॉर्डरमध्ये सिलेंट जो आहे किंवा पॅकिंग करण्यासाठी जे काही प्रोडक्ट वापरतात तर ते चांगले लावा, जेणेकरून त्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही आणि ती लाईट खराब होणार नाही। तर आता हे लाईट खोलली आणि त्याच्यामध्ये पाणी गेलं त्याच्यामुळे आता ही लाईट जी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे। तर तुम्ही असं करू नका, यासाठी मी आजची व्हिडिओ जी आहे ती बनवली होती। नक्कीच तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन या लाईटबद्दल आली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। अशी छोटी छोटी इन्फॉर्मेशन जी आहे गाड्यांबद्दल ती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळून जाईल आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर आपलं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा ऑन करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची आणि प्रत्येक आपण अपलोड केलेल्या पोस्ट किंवा शॉर्ट्सची इन्फॉर्मेशन जी आहे नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल। तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।